सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातर्फे या ठिकाणी निदर्शने जाती करण्यात येत आहेत. आपण पाहतोय संसदेत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं, त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं हे निदर्शने जाती करण्यात येत आहेत. आणि याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष युवक काँग्रेसचे महबूब शेख देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगाल, आज आपण निदर्शनं करता आहात, निदर्शनं करता आहात, कशासाठीची निदर्शनं आहेत आणि काय नक्की मेसेज आहे? आपण बघितलं काल देशातल्या लोकसभेतल्या 141 विरोधी पक्षाच्या खासदाराचं निलंबन केलं. देशाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाचं खासदार निलंबित करायचं ही पहिली गोष्ट आहे. आणि खासदार निलंबित का केले, तर त्यांनी देशाच्या जे सर्वोच्च सभागृह संसद त्याच्यामध्ये जे काही प्रकार झाला त्याच्यावर चर्चा करावी. जे देशाच्या संसदेचं संरक्षण करू शकत नाही ते देशाचं काय संरक्षण करणार, हा प्रश्न देशाच्या जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी असताना त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम ज्यावेळेला खासदार सुप्रियाताई अमोल कोल्हे यांच्यासोबत 141 खासदार करायला लागले त्यावेळेला त्यांना निलंबित करून अघोषित आणीबाणी आणि हा देश हुकुमशाहीकडे चाललाय का काय असं वातावरण त्या ठिकाणी मोदी सरकारकडनं करण्यात येतंय, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो. का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट 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 वाह प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इन्शुरन्स ट्रस्टेड नाम फैंटास्टिक नाम. खरं तर अजित पवार गट काल रिशिमबागमध्ये गेलेला नव्हता, त्यावरून भाजप आमदारांनी टीका केलेली आहे की त्यांनी यायला काय हरकत नव्हती, कारण विचारधारा आणि पक्ष हे वेगवेगळे असले तरी यायला काय हरकत होती अशा पद्धतीचे. असं आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीच्याच लोकांनी सांगितलं असेल तुम्ही लगेच येऊ नका, मग तुम्ही थोडे दिवस तिकडे थांबा असं त्यांना सांगितलं असेल. त्यांनी जर बोलवलं असतं भाजपवाल्याने तर त्यांना जावंच लागलं असतं. त्यांनी भाजपनी बोलवलं म्हणून सरकारमध्ये गेले, तर रेशीमबागेत जाणं काही नवीन गोष्ट नाही. मला वाटतं भाजपाच्याच लोकांनी सांगितलं असेल तुम्ही थोडं थांबा लगेच येऊ नका, आम्ही योग्य वेळी तुम्हाला बोलवू. जसं सरकारमध्ये बोलवलं तसं रेशीमबागेत पण बोलवतील. अमोल मेटकरी म्हणतात की आमची विचारधारा जी आहे फुले शाहू आंबेडकरांची आहे, त्यामुळे आम्ही आमच्या विचारधारेवर ठाम आहोत, मग सरकारमध्ये असताना देखील अशी भूमिका घेतली. असं आहे की ते हास्यास्पद आहे. तसं जर असेल तर मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन दाखवा, देऊन दाखवा ना. आता 5% मुस्लिम समाजाचं आरक्षण हे तर हायकोर्टानं सांगितलं शैक्षणिक आरक्षण द्यायला काय अडचण नाही. जर तुमची ती विचारसरणी असेल आणि तुम्ही त्यावर ठाम असाल तर तुम्ही देऊन दाखवा, हे असं काही नाही. फक्त उद्या सेक्युलर मतामध्ये ह्यांच्याकडनं काही मतं मिळतात का हे बघण्यासाठी भाजपाने आत्ताच त्यांना रेशीमबागेला बोलवलं नाही. ज्या दिवशी बोलवतील त्या दिवशी ते पळत जातील. सोलापुरात काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं कार्यालय स्थापन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शरद पवारांचा फोटो मात्र नाही आहे. एकीकडे पवारसाहेब आमच्या दैवत आहे असं म्हणतात, दुसरीकडे फोटो नाही लावला जात, काय नक्की? असं आहे की शरद पवारसाहेब जर दैवत असते तर शरद पवारसाहेबाच्या पाठीत खंजीर खूप असलंच नसतं. शरद पवारसाहेबाला ह्या वयात सोडून हे सगळे पळून गेले नसते, त्यामुळं शरद पवारसाहेबाच्या बद्दल दैवत हे बाहेर बोलावं लागतं. कारण लोकांना जर बोलले नाही तर लोक अंगावर येतात, म्हणून ते पवारसाहेबांच्याबद्दल जाहीररित्या बोलतात. आणि खासगीत त्यांचं आता कार्यालय बिर्यालय तुम्ही बघताय आणि पवारसाहेबांच्याबद्दल त्यांच्या मनात काय भावना आहेत ह्या त्यांनी निवडणूक आयोगाच्या समोर मांडलेल्या आहेत आणि त्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेल्या आहेत. आपण पाहतोय की पवारसाहेबांबद्दल नक्की काय त्यांच्या भावना आहेत हे देशाने आणि महाराष्ट्राने बघितल्याचं एकंदरीत प्रतिक्रिया जी आहे ती महबूब शेख यांनी दिली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.